ओमायक्रॉन सोबतच आणखी एक संकट देशावर चाल करून येत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं चक्रीवादळाची स्थिती निर्माण होतीये. या वादळाला जोवाड असं नाव देण्यात आलं आहे. जोवाड चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे दक्षिण बंगालमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या किनारी भागात तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.